अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्था संचलित जागृत अपंग संघटना जामनेर यांच्या विद्यमाने तहसील कार्यालय व पंचायत समिती जामनेर येथे धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आमच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण न झाल्यास आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा मोर्चेकर्त्यांनी या प्रसंगी निवेदनाद्वारे दिला आहे। संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या कशा पूर्ण होतील त्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण या ठिकाणी पडलेलो आहोत। तरी मी मुकबधीर लोकांचं बांधवांचं जे नेतृत्व करत असतील किंवा ते त्यांच्या वतीने इथं आलेले असतील त्यांनी या ठिकाणी येऊन आपले दोन मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। त्यांना असं म्हणायचंय की जसं सर्व अपंगत्व कोणी समजा हाताने पायाने वगैरे असं कोणाला ऐकू येत नाही, बोलता येत नाही वगैरे, तर त्यांना असं म्हणायचंय की हे संजय गांधी निराधार योजनेत हे 600 रुपये वेतन जे आहे ना ते वाढलं पाहिजे, 2000 झालं पाहिजे, त्यांची अशी इच्छा आहे। हा, असं त्यांना म्हणायचंय। मुकबधीर म्हणजे सर्व अपंगत्व एकत्र धरून सगळ्यांना म्हणता येते। नाही, त्यांचं असं नाही म्हणायचंय की फक्त मुकबधीर, सर्वांना म्हणायचंय। एक मिनिट बरोबर करताय ते सांग। तर सगळ्यांना असं साहेबांना सांगायला पाहिजे बघ, सगळ्यांनी मिळून असं घाबरून वगैरे चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सगळे जर म्हणजे एक साथ येऊन सगळे बोलले ना तर सर्व काही होईल बघ, असं त्यांचं म्हणणं आहे। निवेदन नाही फक्त त्यांचं म्हणणं, मी काय निवेदन देत आहे आपण फक्त घेतोय, कोण आता नाही सगळ्यांना मिळालं पाहिजे बघ सगळं अपंग टक्केवारीच, असं त्यांना म्हणायचं। हा, असं बोला तुम्ही, तुमच्या पद्धतीने बोला मॅडम, नाही तुमच्या पद्धतीने बोला, आता बोला मॅडम। जसं कोणी कुठून येत व असं वगैरे समजा कोणाची परिस्थिती कशी असते कशी नाही असं त्यांचं म्हणायचं आहे की जसं बघ म्हणजे आता अपंग आहे त्यांना काही कर्जा वगैरे येत नाही समजा, तर यांच्याद्वारे सवलती वगैरे कधी मिळाल्या साहेबांतर्फे ते, तर हा सर्व काही होऊ शकते, मग त्यांना नोकरी मिळू शकते बघ, असं त्यांचं म्हणणं आहे। रेशन कार्ड, रेशन कार्ड असे सगळ्या प्रत्येक अपंगाला रेशन कार्ड मिळालंच पाहिजे बघ, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि विना 8 मिळालं पाहिजे असं तरी त्याला मिळालं पाहिजे, अपंगाला 50 किलो धान्य दर महिन्याला मिळालंच पाहिजे। सर्व अपंगांच्या अशा मागण्या आहे की ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेतील 3% निधी त्वरित देण्यात यावा, अपंगांना संजय गांधी निराधार योजना प्रत्येक अपंगाला देण्यात येऊन त्यांचा 600 रुपये वरून 2000 रुपये करण्यात यावा, प्रत्येकाला घरकुल विनाअट देण्यात यावे, बँकेत असलेले जुने प्रकरणे व नवीन प्रकरणे निनाअट मंजूर करावे, स्वयंरोजगारांसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे, सरकारी निरसरकारी कार्यालयात बसल्या जागी अपंगाची नेमणूक करावी, शहरी भागात अपंगांना स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शाळेतील अपंगांना विनाअट शिक्षण देण्यात यावे, बस स्टँड रेल्वे स्टेशन मध्ये अलाउन्समेंट साठी अपंग व्यक्तींची नेमणूक करावी, अपंगांची रेशन कार्ड मध्ये असलेले नावे वगळण्यात आली असून त्यांना नवीन रेशन कार्ड मिळावं अशी त्यांची इच्छा आहे, आणि अपंगांना संघटनेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अपंगांच्या बचत गटांना प्राधान्य द्यावे, पंचायत समिती जिल्हा परिषद मधील योजनांचा प्रत्येक अपंगाला लाभ मिळवून द्यावा, ऑनलाईन सर्टिफिकेट तालुक्याच्या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावा, 40% वर अपंग असलेल्या प्रत्येक अपंगाला संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा अशी त्यांची इच्छा आहे, अशी त्यांची मागणी आहे।
तालुक्यातील अपंगांनी येऊन इथे आज तहसील कचेरी समोर आपण हा मोर्चाचं आयोजन करत आहोत. तर मित्रांनो, ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेतील 3% निधी तेवढे देण्यात यावा, 5% निधी तेवढ्या देण्यात यावा यासाठी आपण आदित्य जमलो. अपंगांना संजय गांधी निराधार योजना प्रत्येक अपंगाला देऊन 600 वरून 2000 करण्यात यावी. प्रत्येकाला घरकुल विनाअट देण्यात यावे. बँकेत असलेले जुने प्रकरण नवीन प्रकरण विनाअट मंजूर करण्यात यावे. स्वयंरोजगारासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे. सरकारी नियम सरकारी कार्यालयात बसल्याची अपंगाची नेमणूक करावी. शहरी भागात अपंगांना स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. शाळेतील अपंगांना विनाअट शिक्षण देण्यात यावे. बस स्टँड रेल्वे स्टेशन अनाउन्समेंटसाठी अपंगांची वैयक्तिक मंजुरी करण्यात यावी. आपले सगळ्यात पहिले मी आपल्या सगळ्या अपंग बांधवांना मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एक दुजांसाठी एकमेकांसाठी स्वतः येळा लावून येऊन मोर्चात सहभागी झाले. आणि आपले जे लोक आहे, जे विकलांग बंधू आहे, त्यांची तळप आणि त्यांची जिद्द, जे आपला हक आपल्याला घ्यायलाच पाहिजे त्यासाठी एवढा परिश्रम केला. आणि उन्हामध्ये किंवा घाम येतोय येतोय कसा चालतोय त्या चालण्याबद्दल मला इतका फील झाला का मी काही सांगू शकत नाही. पण हे आहे का तुम्ही आज 10 आहे, उद्या 15, परवा 20, 100, मग हजारांची संख्याने आपली ताकद वाढणारच आहे हे आता मला कळवलेलं आहे. आणि तहसीलदार साहेबांना तुम्ही जे निवेदन देताय याच्यात मागणं एकदम अगदी बरोबर आहे. ओ ते आपले नियमानुसार पण आहे आणि ते आपला हक्क आहे, आपले हक्काचं आहे. आपला कुठलाही असा जबरदस्ती किंवा आपली मर्जीचे आपण मागत आहे तसा काही नाही आहे. त्याच्यामध्ये आलेले आपले युवराज भाऊ आणि विश्वनाथ दादा, आपले एरंडोळून आलेले मराठे दादा सीताराम मराठे दादा, जे त्यांनी मला 3 तारखेपासून माझ्याशी संबंध साध ते करताय का त्यांनी कुठे ठेवलेला आहे काय आहे कसा आहे त्याची त्यांनी पूर्ण हे केली. आणि 10-15 जण ते एरंडोळून आपल्या या मोर्चात सहभागीसाठी आलेले आहे. माझ्यासोबत आलेले शहर अध्यक्ष हाजी मुख्तार साहेब, मी आणि माझे सहकारी बंधू यासाठी आलेले नाही आहे कारण आज शुक्रवार असल्या कारणाने माझा पण कमी वेळ असतो. मी स्वतः लेट आलो तरी आज आपल्या जे मागण्या आपण इथे घेऊन आलेले आहे, जर इथे आपल्या मागण्या पूर्ण ना झाल्यास मी आपल्याला वचन देतो अशफाक बागवान 15 दिवसात यांनी आपल्या मागण्यांना पूर्ण केल्यास साहेब आपण पण ऐकून घ्या, जर तुम्ही 15 दिवसाच्या आत आमच्या मागण्यावर विचार ना केल्यास तरी मी अशफाक बागवान राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा अध्यक्ष आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करणार. जागृत अपंग संघटनेचं, जागृत अपंग संघटनेचं. आणि या ठिकाणी जमलेले सर्व माझे दिव्यांग बांधव आणि उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचे मी मोर्चामध्ये आलेले सर्व माझे बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आणि मी या संघटनेचा अध्यक्ष असून मी सर्वांना इच्छितो की तुम्ही या ठिकाणी जमलेत कशा करता तर आपल्या न्यायाका करता. मित्रांनो, जर आपण आज एकत्र झालो आणि संघटित झालो म्हणून आज या प्रशासनाला जाग झाली मला असं वाटतंय. कारण आपण आतापर्यंत एकत्र आलो नाही, संघटित झालो नाही म्हणून हे प्रशासन आपल्यावरती वारंवार एवढ्या तपलिका देत होतं. आणि आपल्या दिव्यांग बांधवांना तपलिका सहन करू ते आपले वारंवार या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ते वारंवार घरी परतून यायचे. म्हणून आम्ही एक संकल्प घेतला की आपल्या तालुक्यामध्ये एक जागरूक संघटना
उभारायचे आणि ते आम्ही केलं आणि तुम्ही त्या संघटनेला मन भरून प्रतिसाद दिला म्हणून मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि आमच्या संघटनेतले गणेश भाऊ साळुंके उपाध्यक्ष आहे. तर मित्रांनो, आज आपण असे संघटित झाले, याच्या पुढे जर आपण संघटनेला आणि आपल्या संस्थेला एक संघटन मजबूत करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मी आपल्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारावं. मी पूजा मुकेश पाटील राहणार जामनेर. माझे मिस्टर मुखबधीर असल्यामुळे समजा सपोज त्यांच्यासोबतच राहावं लागतं मला कुठेही, म्हणजे असं ते मुखबधीर असल्यामुळे कुठेही गेलं तर समजा प्रॉब्लेम येतो त्यांना, त्या म्हणजे त्या समोरच्याला त्यांची भाषा वगैरे समजत नाही तर मग आपल्याला जावं लागतं एखाद्या वेळेस असं. आणि आज जागृत अपंग संघटना जामनेरतर्फे तहसील व पंचायत समितीवर धडक मोर्चा असल्याने जामनेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आज दिनांक 7/12/2018 वार शुक्रवार रोजी जागृत अपंग संघटनेमार्फत तहसील व पंचायत समितीवर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. तर त्यांच्या अशा अटी आहेत, जसं व त्यांना घरकुल वगैरे मिळालं पाहिजे आणि ग्रामपंचायत समिती जिल्हा परिषद 3% निधी त्वरित देण्यात यावा त्यांना. अपंगांना म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमार्फत ते 600 रुपये जे मिळतात ते अजून वाढले पाहिजे, 2000 झाले पाहिजे व असं त्यांची इच्छा आहे. जामनेर तालुक्यात माझा पोरगा मुखबधीर आहे पण आजपर्यंत त्याचं रेशन कार्ड पण नाही आहे आणि पगार पण नाही आहे. आम्ही 2-3 वेळा गेलो तिथे पण ते सांगतात की बा 21,000 आहे उत्पन्नाचा दाखला आणा, तसा उत्पन्नाचा दाखला आम्हाला भेटत नाही. माझा भूमींचा पण नाही, माझा पोरगा आता 19-20 वर्षाचा झाला पण त्याला कोणताच प्राधान्य नाही अजून. शाळेत दाखल केला आहे मी त्याला विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये, 10वीला येतो यावर्षी, 10वीचे पेपर देईन तो यावर्षी. 2 मुलं, 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. 600 रुपये सरकाराकडून आम्हाला पगार मिळतो, त्याच्यामध्ये आमचं मुलांचं शिक्षण कसं होणार आणि आम्ही कुटुंब कसं चालवणार सरकाराला. आम्हाला ही मागणी करायची की 600 रुपये न देता 2000 रुपये आम्हाला पगार द्यायचं. मी अमोल जयस्वाल बोलतो, मोईखेडा अधिकारी येथील रहिवासी. मी आज दोघे हातांना अपंग आहेत तरी मला 40% सर्टिफिकेट मिळालं आहे, त्या 40% मला आज पगार पण मिळत नाही आणि माझं कुठंही म्हणजे मी शिकलेलं असूनसुद्धा माझं कुठं नोकरीसाठी काम होत नाही. जिथेही मी जर फॉर्म भरला त्या ठिकाणी मला का हकलून दिलं जातं. तरी मी सरकारला एवढं निवेदन करतो की ज्याने आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहेत तरी आमच्या अपंग बांधवांसाठी प्रत्येकांना रेशन कार्ड मिळावं आणि आम्हाला अन्नधान्य मिळावं, त्याच्यासाठी आमचं 600 रुपये पगारवरनं 2000 रुपये पगार करण्यात यावं. आज असे काही बरेचसे विद्यार्थी आहेत की किंवा बरेचसे लोक आहेत किंवा ज्यांचं 40% सर्टिफिकेट आहेत त्या लोकांना कोणतीही सवलत नाही. आम्ही ज्या ठिकाणी काम करण्यासाठी निघालो ते परत आम्हाला हकलून देतात आणि म्हणतात ज्यावेळेस तुमचं 80% किंवा 100% सर्टिफिकेट मिळेल त्याच वेळेस तुमचे काम होऊ शकतात. तरी मी त्यांना निवेदन करतो की बा असे जे काही लोक आहेत की ज्यांचे 40% म्हणून सर्टिफिकेट आहेत त्यांनी त्वरित जळगावला जाऊन आपले टक्केवारी वाढवून त्यांच्यावरती काम करावं. नाहीतर या ठिकाणी आपल्या जर मागण्या पूर्ण जर झाल्या नाहीत तरी आपला या ठिकाणी मोर्चा काढून काहीच फायदा नाही. आपण या ठिकाणी एवढे रात्रंदिवस करून या ठिकाणी अपंग आपल्या घरा आपण घराचे एक सदस्य आहेत, आपल्याला पूर्ण परिवार पोसावं लागतं. आज माझ्या घरामध्ये तरी माझे 5 कुटुंबीय 5 सदस्य आहेत, त्या परिवारांना मला बघावं लागतं. माझे दोघे यात काम करत नसल्यामुळे त्या परिवारांचं कोण बघणार, मला स्वतः बघावं लागतं. तरी मी सरकारला विनंती करतो की बा त्यांनी जेणेकरून असे काही लुळे पांगडे लोक आहेत किंवा ज्यांचे दोघे यात काम करत नाही, पाय काम करत नाही, तरी त्यांनी स्वतःवरती विचार करावा की जर आज त्यांच्याऐवजी जर आपल्यालाच जर असं काही जर प्रॉब्लेम झाला असतं तर आपण काय केलं असतं. तरी मी सरकारला निवेदन करतो की बा त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि नाही पूर्ण केल्यानंतर आम्ही परत 15 दिवसांनी या ठिकाणी माझ्यासोबत कोणीही मला जर पाठिंबा दिला नाही तर मी स्वतः या ठिकाणी येऊन सदर मी माझा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटून तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.